कोल्हापुरात एसटी सेवा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, कळेमधल्या आंदोलनात विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग पाहायला मिळतोय. कोल्हापूरमध्ये एसटी सेवा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. कळेमधल्या आंदोलनात विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजीही पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती द्याल? गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा कोलमडलेले, याचा विशेष फटका येथे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आता होताना पाहायला मिळते. त्यांच्या परीक्षेचे आता दिवस आहेत आणि त्यांना पायपीट करत कॉलेजपर्यंत यावं लागते आणि या सगळ्याचा मनस्ताप होत असल्यामुळे विद्यार्थी आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करताना पाहायला मिळते. कळे इथे हजारो विद्यार्थी आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी हातामध्ये फलक घेत आणि निदर्शने करत एसटी सेवा सुरू करण्याची मागणी ती सरकारकडे केली आहे. खरं तर सरकार आणि एसटी कर्मचारी या दोघांच्या वादामध्ये अनेक दिवसापासून आहे. ते ग्रामीण भागामध्ये ही लालपरी असलेली एसटी गेलेली नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाचा आधारवड असलेली ही एसटी तिथं पोहोचली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मात्र अभ्यासाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यांनी त्याचा कुठेतरी संताप आहे तो विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आता तरी प्रशासन या आंदोलकांची चर्चा करून योग्य ते मार्ग काढून ग्रामीण भागातली ही लालपरी सुरू करते का, तेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.